सलामीची सोडी खेळपट्टीवर पोहोचले. स्ट्रायकेंडवर अमोल आणि नॉन स्ट्रायकेंडवर विजू आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी नॉन स्ट्रायकेंडवर अजय आहे आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी विजूवर दिली गेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर डिफेंडर संघ आणि शतरक्षणाचा निर्णय घेतलाय. त्यांचा निर्णय योग्य असेल का? किती धावांपर्यंत रोखलं जाईल या मॅच मध्ये सुपर किंग संघाला? सुपर आणि किंग दोन मोठे शब्द एकत्र जोडल्यानंतर सुपर किंग संघ पहिल्या इनिंग मध्ये तशा पद्धतीचे सुपर बॅटिंग करेल का? किंग्स दाखवेल का? मॅचला करायची सुरुवात. शतरक्षण मध्ये थोडस सजावट सुरू आहे. पहिल्या ओव्हरची जबाबदारी विचूवर दिली. त्याच्या समोर आपल्याला अमोल पाहायला मिळतोय. विकेट कपरची जबाबदारी संजय आणि त्याच्या मागच्या दिशेने फ्लाय स्लिप मध्ये अजय देखील आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल विचू. शतरक्षणाचा विचार केला तर आउटफील्ड मध्ये त्या ठिकाणी दोन शतरक्षक आहेत बॉन्डरलाईनच्या एकदम कट टू कट जवळ आणि इनफील्ड मध्ये आपल्याला पाच शतरक्षक पाहायला मिळतात. पहिला चेंडू विजयाचा अमोलसाठी. यावेळेस हलक्या बॅटक्लिपचा वापर करून फक्त दिशा दिली होती मिड ऑफ मध्ये. त्या ठिकाणी एक सिंगल धावनिशे अमोलने आपलं आणि त्याच बरोबरच डिफेंडर्स संघाचं खातं ओपन केलंय. सॉरी, सुपर किंग संघाचं खातं ओपन केलंय एका सिंगल धावेच्या मतीने. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकला यावेळेस अजय आपल्याला पाहायला मिळतोय. ही सलामीची जोडी पार्टनरशिप करेल का? मागच्या मॅच मध्ये आपण संजीव आणि सोमनाथची पार्टनरशिप पाहिली. खूपच चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस फुल टॉच होता. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. खूपच चांगला स्ट्रोक होता. तेवढंच दर्जेदार शतरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अजयने देखील एक सिंगल धाव आपल्या खात्यामध्ये जमा केले. यावेळेस गॅप शोधला होता मात्र कॅप्टन सोनूने मात्र स्वतःला झोकून देत त्या ठिकाणी चौकाराचं संरक्षण केलंय. खूपच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. डिफेंडर सी यावेळेस चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेट तीन या संजय स्ट्रायकेंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. यावेळेस अजून एक विकेट. विकेट क्रमांक दुसरा गमवत असताना सुपर किंग संघ करत असताना गोलंदाजाने दोन विकेट आपल्या नाभावर केले. तीनच धावा खर्च केल्यात. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला विजूच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर स्ट्रायकिंगवर रितेश. पाच चेंडू मध्ये तीन धावा खर्च करून दोन विकेट आपल्या नाभावर केल्यात. दर्जेदार गोलंदाजी विजूच्या माध्यमातून. फक्त डिफेन्स केला होता, थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. परिणाम पहिल्या धावेचा प्रयत्न ज्या ठिकाणी धाव नव्हती त्या ठिकाणी एक धाव पूर्ण करून रितेशने आपलं खातं ओपन केलं. ओव्हर क्रमांक पहिली या ठिकाणी झाली समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या चार वर दोन गडी बाद निसर्ग सुपर किंग संघ. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली जाते ती समीरवर. समीरच्या समोर मात्र बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग मध्ये आपल्याला रितेश पाहायला मिळतं. शतरक्षण जैसेच्या तैसेच आहे, कुठल्या प्रकारचं परिवर्तन नाहीये. मात्र फ्लाय स्लिपचा शतरक्षकाला यावेळी लेग स्लिप मध्ये लावला गेलाय. जबाबदारी अजयवर दिली गेली. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू बॅटची एज लागून फ्लाय स्लिप मधून चेंडू मागच्या दिशेने. त्या ठिकाणी येतील दोन धावा. शतरक्षण मध्ये थोडस परिवर्तन केलं होतं. शतरक्षक जर असता तर मात्र त्या दोन धावा रोखता आल्या असत्या. यावेळी फुल टॉच होता. ऑन साईडला वलवलाय. जोपर्यंत शतरक्षण होतं तोपर्यंत रितेशच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव येते. स्कोरचा विचार केला तर धावसंख्या सात वर. डेट डेट चेंडूचा इशारा नक्कीच येईल. चांगली गोलंदाजी राहिली आहे फिल्डिंग करत असताना डिफेंडर संघाने. शतरक्षणाचा निर्णय घेतला नाणेफेक जिंकल्यानंतर आणि यावेळेस अजून एक
दुसऱ्या ओवरचे अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज समीर यांनी आतापर्यंत तीन धाबा खर्च करत असताना एक विकेट दुसऱ्या ओव्हर मध्ये आपल्या नाबाबर केली. तिसरी विकेट गेल्यानंतर अनुप हा बॅटर स्ट्राइकवर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या खूपच दूर राहिला, वाईडचा इशारा. बायच्या रूपाने सिंगल धाबीचा प्रयत्न करत होता अनुप, मात्र दरम्यान बेल्स त्या ठिकाणी नॉन स्ट्राइक एंड वरून फडल्या होत्या, म्हणून डेड चेंडूचा इशारा केलाय मुख्य पंचांनी. चांगली गोलंदाजी राहिली आहे डिफेंडर संघाची. फुल टॉच होता, पॉइंटच्या दिशेने कट केलाय. एक सिंगल धाव अनुपच्या खात्यामध्ये, एका सिंगलने अनुपने आपलं खातं ओपन केलं आणि संघाचा स्कोरचा जर विचार केला तर स्कोर 8 वर जाऊन पोहोचलाय. यावेळी लेस डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर क्रमांक पहिले दुसरी अजून प्रगती पथावर आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत दुसऱ्या ओव्हर मध्ये समीरने चार धाबा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण विकेट आपल्या नाबावर केली आहे. थोडस संकटामध्ये बॅटिंग करणारी टीम, त्या संकटातून बाहेर करण्यासाठी एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. दरम्यान वाईट चेंडू, सुपर किंग संघाचा बॅटर अनुप चौकार मारेल का, चौकाराची गरज आहे. यावेळेस खूप काही घडलं, या चेंडूवर अपील देखील केली मात्र सहमती दिली नाही. ओव्हर क्रमांक दुसरी झाली समाप्त आणि दोन ओव्हरच्या समाप्ती नंतर बॅटिंग करत असताना सुपर किंग संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10-3 गडी बाद. डीजे ओवर द विकेट ने सोनू पहिला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन होतं, त्याला कव्हरच्या दिशेने खेळून काढलं अनुप याने. एक सिंगल धाव अनुपच्या खात्यामध्ये आली आहे. एका सिंगलच्या सोबत स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 11 वर. पुढचा चेंडू कॅप्टन सोनू याचा. या बिल्लीस खूपच चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल धाव येते अनुपच्या खात्यामध्ये. मोठे फटके जरी आले नसले तरी मात्र तीन विकेट नंतर रितेश आणि अनुप चांगली बॅटिंग करतोय. नो चा इशारा, ग्लास केलाय चेंडूला, लेग स्लिप मध्ये थोडीशी मिसफील, त्या ठिकाणी आल्या दोन धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी करत होता सुरुवातीला कॅप्टन सोनू, मात्र यावेळी चुकी केली. नो चा इशारा आला, दोन धावेच्या मतीने स्कोरबोर्ड 14 वर जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. फुल टॉच होता, टॅप केलाय, मात्र शतरक्षकाने चांगलं शतरक्षण केलं. एक सिंगल धाव, थोडस संकटामध्ये बॅटिंग करत असताना या ठिकाणी सुपर किंग संघ, कारण का धावसंख्या उभारता आली नाही, जेवढा स्कोर पाहिजे तेवढा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही, कारण का समोरून चांगली गोलंदाजी राहिली आहे. मात्र इथून जरी एक चांगली पार्टनरशिप, एक दोन चौके आले तर चांगला स्कोर आपण म्हणू शकतो. धावसंख्या 16 वर. या बिल्लीस ऑन साईडला वलवला होता, त्या ठिकाणी एक सिंगल धाव येते रितेशच्या खात्यामध्ये. सिंगलच्या सोबतच स्कोरबोर्ड 17 वर जाऊन पोहोचले. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू गोलंदाज सोनू याचा. आणि तिसऱ्या ओव्हरचा जर विचार केला तर तिसऱ्या ओव्हर मध्ये सोनू याने टोटली 8 धावा खर्च केल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती सुपर किंग संघाची 18 वर. चौथ्या ओव्हरला होते सुरुवात, चौथ्या ओव्हरची जबाबदारी दीपकवर दिली गेली आणि त्याच्या समोर स्ट्राइकिंगवर अनुप, ज्याने आतापर्यंत वैयक्तिक 7 चेंडू फेस करत असताना 6 धावांचं योगदान दिलं गेलंय. या वेळेस ऑन साईडला वलवलाय, त्या ठिकाणी मिड विकेट कडे एक सिंगल धाव मिळेल. दुसरा चेंडू या वेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क करू शकला नाहीये. एसटीच्या अतिशय जवळून चेंडू गेला, वाचला त्या ठिकाणी. थोडस आत असतं तर विकेटचं पतन झालं असतं, मात्र क्रिकेटमध्ये जर तरला जागा नसते, अनिश्चितचा खेळ आहे, कधी काही होऊ शकतं. या बिल्लीस धाव घेण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच गोलंदाजीवर शतरक्षण करून डायरेक्ट हिट केलं आणि विकेट क्रमांक 4 गमवावी लागते ती सुपर किंग या संघाला. नंतर
नवीन बैटरला देखील दीपकने एक चेंडू डॉट काढला गेले विकेट चौथी गेल्यानंतर गिरीश स्ट्राइकला आला होता नवीन बैटरच्या भूमिकेमध्ये पहिला चेंडू त्याला डॉट काढला त्यानंतर त्याने एका सिंगलने आपलं खातं ओपन केलं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29-20 वर या इनिंगचा शेवटचा चेंडू चौथ्या ओव्हर मध्ये दीपकने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत फक्त 5 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केले शेवटचा चेंडू त्यावर आली एक सिंगल धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये ओव्हर क्रमांक 34 म्हणजे इनिंग समाप्त झालीने पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना सुपर किंग संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर 4 गडी बाद जिंकण्यासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये निसर्ग डिफेंडर संघाला फक्त 22 धावांची आवश्यकता तर आपण यानंतरचा नाणेफेक करणार आहोत मॅच क्रमांक 5 निसर्ग वॉरियर्स आणि निसर्ग ट्रॉफी दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे सर्वांचं पुनश्चित हार्दिक स्वागत जिंकण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यकता आहे ती डिफेंडर संघाला 22 धावांची आवश्यकता 24 चेंडू मध्ये समीकरण खूपच सोपं आहे स्ट्राइक एंडवर सोनू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक वर सोनू आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली होती गोलंदाज स्वप्नील वर फक्त 22 धावा पहिला चेंडू लेग कटर पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग होत असताना आत आणाय आणि डॉट चेंडूने स्वप्नीलने ओव्हर क्रमांक पहिल्याले केली सुरुवात फुल टॉच होता पुढे जाऊन कन्वर्ट करण्याचा प्रयत्न चेंडू कव्हरच्या रिसन मधून जाईल एका सिंगल धावेसाठी एका सिंगलने सोनूने आपलं खातं ओपन केलं स्वप्नीलाचा पुढचा चेंडू स्टेप आउट होऊन पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न फुल टॉच मध्ये कन्वर्ट केलाय टॅप करून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र त्या ठिकाणी शतरक्षण सुंदर झालं अमोलच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव धावसंख्या 2 वर या वेळेस लेग स्टंपच्या खूपच दूर राहिला आणि वाईटचा इशारा 22 धावांची गरज आहे समीकरण खूपच सोपं आहे मात्र ते वाचवण्यासाठी त्या ठिकाणी सुपर किंग्सला चांगली शतरक्षण आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल मात्र दुसरीकडे आपण विचार केला तर डिफेंडर संघाला देखील माहिती आहे समीकरण सोपं आहे फक्त 22 धावांची गरज 4 ओव्हर मध्ये असताना सिंगल डबलने जरी हा प्रवास सुरू ठेवला तरी मात्र या 24 चेंडू मध्ये 22 धावा सहजरित्या पूर्ण होऊ शकतात तोच प्रयत्न सलामीवीर संजय आणि सोनूचा आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा चेंडू या वेळेस कट केलाय पॉइंटच्या मधून चेंडू जात असताना त्यावर मिळते एक सिंगल धाव चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले या ओव्हरचा शेवटचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच दूर गेला यष्टी पासून वाईटचा इशारा या ओव्हर मध्ये आतापर्यंत गोलंदाजाने 2 वाईट चेंडू टाकले गेलेत धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली कट करण्याचा प्रयत्न शतरक्षक होता कुठल्याही प्रकारची धाव नाहीये ओव्हर क्रमांक पहिली झाली समाप्त पहिल्या ओव्हर मध्ये स्वप्नील या गोलंदाजाने 6 धावा खर्च केल्यात ओव्हर क्रमांक दुसरी झाली सुरुवात अनुप दुसऱ्या ओव्हर साठी 9 चा इशारा पहिला चेंडू गोलंदाज अनुपचा दुसऱ्या ओव्हरचा 9 आलाय आणि यावर मिळतील 2 धावा
दोनदा मतीने स्कोरबोर्ड 8 वर जाऊन पोहोचले आहे। अजूनही सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टी वर पाहायला मिळते। संजय होता स्ट्राइक एंड वर, त्याने ऑन साइड ला उडवलं आहे। सो पर्यंत फेकी होईल तो पर्यंत एक सिंगल धाव। चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते कॅप्टन सोनू आणि संजयच्या माध्यमातून। फक्त 22 धावांची गरज आहे। पुढे जाऊन ताकदीचा वापर केलाय, चांगला फटका, मिळतील दोन धावा। अजूनही 16 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे। एकीकडे सोनूचा विचार केला तर 8 चेंडू फेस केले, त्याच्या खात्यामध्ये 7 धावा आलेत, तर संजयने मध्ये एका सिंगल धावनीशी आपलं खातं ओपन केलंय। अनुपने पहिल्याच 2 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केलेत। फुल टॉस होता समोरच्या दिशेने, खूपच सुंदर शतरक्षण शतरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। ज्या ठिकाणी चौकार होता त्या ठिकाणी 3 धावांचं संरक्षण केलंय। कुठल्या प्रकारची विकेट प्राप्त करता आली नाही आतापर्यंत गोलंदाजी करत असताना। सुपर किंग या संघाला लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते। फक्त 2 धाव 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हरचे। आतापर्यंत धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे। यावेळी पहिला धावेचा प्रयत्न फेकी अचूक नव्हती। फेकी जर अचूक झाली असती स्ट्राईक एनवर गिरीच्या माध्यमातून तर मात्र रनआउटच्या रूपाने कॅप्टन बाद झाला असता, मात्र ते करता आलं नाहीये। धावसंख्या 13 चेंडू मध्ये अजूनही 9 धावांची गरज आहे। मॅच चित्र फर्स्ट आहे, लो स्कोरिंग मॅच होती। सिंगल डबलने सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली। समोरून कॅप्टन सोनू ताकदीचा नेहमीच वापर करतो, मात्र चौकार अजूनही त्याला लावता आला नाही या इनिंग मध्ये। ओव्हर क्रमांक दुसरी झाली समाप्त। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावांचा पाठलाग करत असताना डिफेंडर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 14 वर, म्हणजेच अजूनही 2 ओव्हर मध्ये फक्त 8 धावांची आवश्यकता आहे। आपण रिक्वायरमेंटचा विचार केला तर 4.00 हिशोबाने जावं लागेल ही मॅच जिंकण्यासाठी डिफेंडर्स या संघाला। सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे। संजय आणि सोनू यांनी मात्र चांगली सुरुवात करून दिली। ओव्हर क्रमांक तिसऱ्याला झाली सुरुवात। पहिला चेंडू ऑफ साइड ला वलवलाय, त्या ठिकाणी आल्यात कॅप्टन सोनूच्या खात्यामध्ये 2 धावा। मॅच चित्र स्पष्ट करून दिलंय सलामीवीर संजय आणि सोनू यांनी। यावेळी रनआउटची संधी होती मात्र ती देखील प्राप्त करता आली नाहीये। जेव्हा लो स्कोर तुम्ही उभारता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये चांगलं शतरक्षण विकेट प्राप्त करणं गरजेचं असतं, मात्र विकेट देखील प्राप्त करता आले नाहीयेत या इनिंग मध्ये सुपर किंग संघाला। फुल टॉच होता, वलवलाय त्याला, त्या ठिकाणी झाली थोडीशी चुकी आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी। आता मात्र फक्त एका धावीची गरज आहे। 21 धावांची पार्टनरशिप कॅप्टन सोनू आणि संजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। आणि यावेळेस अपील केली आहे आणि विकेटचं पतन, 21 या धावसंख्येवर पहिली विकेट गमावली आहे। मध्ये फक्त एका धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी डिफेंडर्स या टीमला, ज्यांनी पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना खूपच चांगली गोलंदाजी केली। फक्त 21 धावा 4 ओव्हर मध्ये खर्च केला होता, 22 चं लक्ष होतं आणि ते पूर्ण देखील केलं जात आहे। या वेळेस अजून एक चांगला चेंडू गोलंदाज रितेशच्या माध्यमातून, अजून एक चांगला चेंडू। ओव्हर क्रमांक या ठिकाणी तिसरी झाली समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 वर 2 गडी बाद। अजूनही 6 चेंडू मध्ये एका धावीची गरज आहे। स्ट्राईक इनवर आपल्याला सोनू पाहायला मिळतोय, 6 चेंडू 1 धाव, कॅप्टन आहे। आतापर्यंत सोनूच्या खात्यामध्ये 12 चेंडू मध्ये 12 धावा आल्यात। 100 स्ट्राईक रेटने त्यांनी या बॅच मध्ये बॅटिंग केली आहे। गोलंदाजी मध्ये परिवर्तन शेवटच्या ओव्हरसाठी अमोलला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले। ही 6 चेंडू मध्ये 1 धाव अमोल रोखेल का? पहिला चेंडू या वेळेस पहिल्या धावीसाठी प्रयत्न होतोय आणि ती 1 धाव पूर्ण करून निसर्ग डिफेंडर संघाने या मॅच मध्ये आपला विजय संपादित केले।